आणि आता बातमी राज्य मागास वर्ग आयोगानं सगळ्याच समाजाचं मागासले पण तपासणार असल्याचं म्हटलंय तर मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी या भूमिकेचं स्वागत केलंय मात्र या प्रक्रियेत मराठा समाजाचे दहा नामांकित वकिलांचं पॅनल सोबत घ्यावं अशी मागणी दिलीप पाटील यांनी केली आहे जर सर्वे झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे त्यावेळी कळेल की कुठल्या समाजाचे किती प्रतिनिधित्व आहे आम्हाला खात्री आहे की पन्नास टक्क्याच्या आमध्ये मराठ्यांना सोळा ते सतरा टक्के आरक्षण मिळणार आहे तर सरकारनं यासाठी त्वरित पावलं उचलायला पाहिजे आणि लगेच रिस्पॉन्स करायला पाहिजे मी तर म्हणेन की आजच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे आमच्या वकिलांना बोलून घ्या तुम्ही आणि त्यानंतरच मागासवर्गीय आयोगाचे क्रायटेरिया ठरवा अशी आमची मागणी आहे तर जोपर्यंत सरकारकडून आदेश मिळत नाही तोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग स्वतःहून इतर जातींचं सर्वेक्षण करू शकत नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिले सरकारनं त्यांना फक्त मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असंही ते म्हणाले तर ओबीसी नेत्यांना मनोज जरांगेंकडून वारंवार टार्गेट केलं जात आहे त्यामुळे आता ओबीसी समाजात उद्रेक झाला तर मराठा आणि ओबीसी मध्ये संघर्ष होईल तो थांबवता येणार नाही असा इशारा तायवाड यांनी दिलाय राज्य सरकार त्यांना तशा प्रकारचे आदेश किंवा सूचना देणार नाही तोपर्यंत सोमोटो ते तशा प्रकारचं काम करू शकत नाही माझ्या माहितीप्रमाणे तेरा तारखेला त्यांना जे आदेश देण्यात आलेले आहे ते फक्त मराठा समाजाचं मागासले पण तपासण्याचे आदेश दिलेले आहे आणि म्हणून तो फक्त तेवढाच मर्यादित अभ्यास करू शकतात कार्यक्षेत्र वाढवू शकत नाही आणि जर तशा प्रकारचा काही निर्णय झाला असेल तर मी त्याची चौकशी करून नंतर आपल्याला सांगू शकतो त्यांच्यावरती जेव्हा आरोप होतात आमच्यावरती जेव्हा आरोप होतात ते बरोबर आहे आणि मग आमच्या भावना दुखावल्यावर आम्ही एखाद्या व्यक्तीवरती कुठल्या भावना व्यक्त केल्या किंवा प्रतिउत्तर दिलं तर ते चुकीचं असं म्हणणं गैर आहे आणि मग ते झाल्यावर वारंवार वारंवार टार्गेट करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून झालं ते भरपूर झालं आता तरी थांबावं नाहीत मग उद्या काय होईल की समाजात समाज जर पूर्ण विरोधामध्ये गेला तर मग मा मराठा वर्षेच ओबीसी संघर्ष महाराष्ट्रामध्ये तयार होईल